नमस्कार, मी अनुजा गुडतरकर, तरुण भारतच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आपले गुरुजी या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत, मात्र या उपक्रमाला आता शिक्षक संघटनांनी विरोध केला असून शिक्षक भारतीने आंदोलनाचा इशारा दिलाय। याबाबतचे निवेदन शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। चार दिवसांपूर्वी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आलेल्या कोलगाव निरोकी येथील BSNL मोबाईल टॉवरचे गुरुवारी पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांकडून उद्घाटन करण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय। वाळू म्हणजे जणू काही सोनेच, नदीपात्रात असलेले हे सोने लुटण्यासाठी अधिकाऱ्यांपासून वाळू माफियांपर्यंत सर्वांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे। वाळूतून मिळणारा महसूल बुडाला तरी चालेल, मात्र स्वतःच्या तुंबड्या रिकाम्या राहता नये याच हेतूने वाळू माफियांच्या हातात हात घालून सरकारी यंत्रणा काम करत आहे। अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानुसार तरुण भारत मध्ये 30 ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध होताच अवघ्या काही तासात वेंगुर्ले तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी आदेश काढत चिपी येथील कर्ली खाडीमध्ये अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी, अनधिकृत वाळू उपसा व अनधिकृत होणाऱ्या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी 4 पथकांची नेमणूक केली आहे। अन्न सुरक्षा योजनेत तालुक्यात 1032 लाभार्थी रद्द झाले, तर नव्याने जवळपास 11 गावात 1027 शिधापत्रिका नवीन लाभार्थ्यांना 1 सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे। सर्वाधिक मडुरा गावात 291 व निरवडे 206, तर बांद्यात 128 अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी गठीत झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। गणपतीपुळे समुद्रात पोहायला उतरलेला पुणे चाकण येथील तरुण लाटांच्या तडाक्यात सापडून खोल समुद्रात बुडता बुडता बचावला। या तरुणाला सागरी रक्षक दलाचे कार्यकर्ते शरद मयेकर यांनी वाचवलं। त्या परजिल्ह्यातील तरुणासाठी शरद विघ्नहर्ता ठरल्याचा प्रत्यय त्या प्रसंगावेळी उपस्थितांना आला। गुलशन राठोड असं त्या वाचलेल्या तरुणाचं नाव आहे। कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल विक्रमी गर्दीनेच धावत आहे, मात्र गेल्या 2 दिवसांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पुरते बिघडलेलंच आहे। 4 तासांहून अधिक काळ विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे चाकरमान्यांची चांगलीच रकडपट्टी होत आहे। कोकण मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढल्यानं रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम झालाय। बिघडलेल्या वेळापत्रकामुळे चाकरमान्यांना गाव गाठताना यातायातीला सामोरे जावे लागतंय। गणेशोत्सवाच्या आगमनाला संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। मुसळधार पावसासह आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तसेच वादळी पावसामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। बुधवारी सकाळपासूनच गणरायाचे वाजत गाजत आगमन झालं, मात्र संध्याकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। सविस्तर माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।